सुप्रभात मित्रांनो, माझं नाव यश मंगेश तावडे, तुम्ही बघताय यश कॅप्चर्स। तर आज परत एकदा लगेच ब्लॉग येत आहे तुम्हाला, म्हणजे लगेच ब्लॉग येत, मला पण टाकायला कंटेंट भारी वाटतंय। तर आज मी निघालोय बाहेर फिरायला, बॅक टू बॅक ब्लॉग झालेले आहेत तीन, आणि आता मी निघालोय फिरायला, म्हणजे सायकलिंग करायला निघालेलो आज। द मोस्ट सगळ्यात जास्त मीम्स ज्यांचे यूज झाले त्या दोघांसोबत। तर आता वाजतायत सकाळचे 5:09 आणि आता आम्ही इथून निघतोय घरातून, जवळच चाललोय गाडीशो साईडला, बघूया कुठपर्यंत पोहोचतोय। बॅगेत सगळं सामान विमान घेतलंय, फुल टी शर्ट घातलंय टॅनिंग नेवायला पाहिजे म्हणून, आणि द मोस्ट युज्ड मीम्स। नको गाईस, गुड मॉर्निंग गाईस, गुड मॉर्निंग। आणि दोघं सगळ्यांचे सायकल रेडी झालेत। ओ लाईट दाखव ना बसवलेली, बघ चेक कर एकदा हाय का बरोबर खाच्यात। ओ चल छैया 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 छैया, चल छैया छैया छैया। याच्या पण सीटला भूकी मान आहे बघ। नको ना प्लीज, नको ना प्लीज, भगूनच आलो ऍक्च्युअली। काय लावतोय यश तू? हॅलो गाईस, तर गाडीचा सेटअप होत आहे। ओ नुसता उजेड छुपा बादल ऐक, परत जातो लपायला, परत जातो लपायला। तर लाईट आणि फोन सेटअप केलाय, म्हणजे किती डिस्टन्स होत आहे त्याने त्याच्या सायकलला मागे लाईट लावले, आणि आता मी हे आवरले की लगेच निघणार आहे, लगेच 0 मिनिटात निघायचं, 0 मिनिटात निघणार आहे, 0 मिनिटात निघायचं। आणि 5 टार्गेट होता, 15 झाले या ह्याच्यामुळे लेट झाला गाइस, ह्याच्यामुळे आम्ही मी आणि हा येऊन खाली डिस्कस करत होतो, मस्त उशिरा आली, मस्त उशिरा आली, उशिरा भेटला मला त्याचं काय आम्हाला घेणं, तेच ना आपण टायमावर येतो गाईस, तेच ना आम्हीच येतो, आम्हीच। तर गाईस लाईट वगैरे लावून ते दोघं पुढे निघालेले, आता मी पण निघतो, चला गो फॉर अ गुड राईड विथ द सेम एनर्जी, चलो बाय। तर गाईज आता आमचे टोटल बघू शकता किती किलोमीटर झाले आहेत, 8 किलोमीटर झाले 31 मिनिटात, नॉट बॅड, खूप दिवसानंतर येते, त्या हिशोबाने आम्ही खूप चांगले केले। आधी आम्ही 21 मिनिट्स किंवा नाही 17 मिनिटात पण केलेलं, एकदा गोल्या एकदा 17 मिनिटात पण केलेलं का 18 मिनिटात केलं काहीतरी, असं आमचा टायमिंग चांगला पण होता। आता बरेच दिवसानंतर आलं आहे, आता एक पाण्याचा हॉल्ट घेतला आहे, आम्ही इथे नेहमी घेतो, एक देऊळ आहे छानपैकी तिथे वडाच्या झाडाखाली। ॲक्च्युली कसं ते तुला माहिती आहे देवळात आला की कोण भूतप्रेत जवळ येत नाही, झाडच आहे। ओ कसलं आहे ते वडाच आहे, हा रे उलटे, पण ते ऍडजॉइनिंग आहे रे देवाच्या याला, देव आहे आपल्या तो नाही ते काय रूम मध्ये नाही, तोच करता आणि तोच करवीता, तोच धरता सगळं। तर आम्ही ते सायकल पार्क केले, गंधारची लाईट, गंधारची सायकल बीडी जलेले करते, आणि आम्ही ते जरा पाण्याचा हॉल्ट घेतले 2 मिनिटं रेस्ट। गंधार आहेत ना, किती कॅलरीज बंद झाले असतील, झाले असतील 1200 एवढे, 1200 वर्कआउट नाही म्हणून। आणि गाईस टाइम होतोय, अरे टाइम होतोय 5:48, 5 वाजता निघायचं ठरलेलं, कोणी कशाला गंधार लेट करतो एवढा, पण टायमावर येतो गाईस, आम्ही। तर गाईस आता आम्ही प्रवास परत स्टार्ट करतोय, सगळे निघतोय। तर आता थोडासा हॉल्ट घेतलेला पाण्याच्या ब्रेकसाठी, आणि पाणी जी बॉटल जी संपलेली ती स्विच केली, म्हणजे ज्याने बाकीमध्ये वजन कमी होईल, आणि जेवढं काय होतं थोडंफार दाखवणार, ब्लॉग जास्त मोठा नाही करणार, कारण की खूप लोक बोलतात की ब्लॉग मोठा होतोय, जास्तीत जास्त कमी याच्यात करायला बघा। तर चला आता जास्त बोलत नाही, निघूया। तर गाईस आता आमचे झाले आहेत 11.72 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 12 टच झालं आहे,
आणि इन्क्लाइन डिक्लाइन करून खूप दिवसानंतर असं झालं, फटे तो फटे नवाबिना घटे झाले, थोडं एक्झॉस्टिंग झालं कारण की खूप दिवसानंतर आम्ही करतोय सगळेच म्हणजे गँगसाठी। तर अगर कष्ट आमचे आवडले असतील, इथपर्यंत व्हिडिओ बघित असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून द्या। तर आता मी सायकलिंग कंटिन्यू करतो, गंधार आहे मागे, प्रगत पुढे, थोडं थोडं डिस्टन्सवरच चालवते आणि हळूहळू चालवते, ब्रेक नाही घेते, ब्रेक घेतलं तर बॉडी थंड पडणार। एक ब्रेक घेतला आतापर्यंत आम्ही, तो पण पाण्याचा घेतलेला 8 किलोमीटर, पुढचा ब्रेक 8 किलोमीटर किंवा बघूया, अगर एक्झॉस्ट झालो तर थांबणार, नाही झालं तर कंटिन्यू करणार। तर चला राईड कंटिन्यू करूया। तर गाईज ऑलमोस्ट आम्ही गाडेश्वरला पोचलेलो आहे, आवर स्लोप चढलो, तिथून गाडेश्वर आहे आणि पाण्याच्या हॉल्टसाठी थांबलो आहे। कसं वाटतं आज सकाळी सकाळी ऑफ द ट्रॅक काम करून? मस्त भाई, थकलो थोडस, तोंडावर दिसतंय तुझ्या, कोण किती थकलाय आणि गोळ्या कसं वाटतंय? तुकू नकोस, फक्त एवढंच कर, नाईस छान वाट। आणि गोळ्याला एक सायकल फ्री मध्ये भेटलेली आहे, भारी वाटतंय सायकलिंग करायला, खूप दिवसांत आलंय, फक्त असं शायनिंग मारल्यासारखं झालंय, है ना? आता थोड्या वेळात मृत्यू दिसेल असं झालंय। तर अगर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि गंधारचा मृत्यूपर्यंत सायकलिंग बघितलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा सबस्क्राईब करायला, जसं गंधारने सांगितलंय। मी एवढं मेहनत करतो, एक सबस्क्राईबर तरी वाढला पाहिजे, एक का पाच दहा वाढव। सगळ्यांना शेअर करून करून संपले रे लोक, आता आपली लोक संपली। गाईज थोडंच आम्ही चालतो आहे कारण की पाय थोडं पंप झालेत, त्याच्यामुळे थोडं चालत चाललं, थोडं पुढे चाललं आहे, मग तिथून सरळ रेस्ट करू, बॅगेत काय काय आणते तुम्हाला दाखवीत, ते घेऊन थोडं रिटर्न निघू। रिटर्नला ऑलमोस्ट सगळीकडे स्लोप्स आहेत, त्याच्यामुळे काय एवढं वरी नाही आणि लवकरात लवकर घरी जायला बघणार कारण की उन्हाच्या आधी घरी पोचायचं आहे, नंतर हीट अर्धा जीव खाऊन टाकेल आमच्या अनेस। तर चला आता ब्रेकच्या वेळेस भेटू। तर गाईज आम्ही फायनल लोकेशनला पोहोचलेलो आहे, इकडे गाडेश्वर येते आणि आम्ही दोघं असे बसलेलो आहे। हाय गाईज, हाय गाईज, हॅव्हिंग सम मिनरल वॉटर फ्रॉम फिल्टर पाडा, पाणी पिजो फ्रेंड्स, की फायदा आम्ही बसलो इथे आणि आम्ही असे कप बी बांधले, की हायड्रेटेड फ्रेंड्स, हायड्रेटेड, तुला खरंच आता सलाईन ग्लुकोज लावायची गरज आहे तुझी। तर आता आम्ही असं दूध आणले थोडस पियाला, पिणार काकडी वगैरे खायला आणले। गाईज खाने को आजाओ असं मी बोलणार नाही कारण की तुम्ही ऍक्च्युली येऊ नाही शकत, उगाच लोक युट्यूबर्स लोक सगळे होप देतात, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय की तुम्हाला मी बोलवणार नाही, खाऊ गल्लीत बोलला, खाण्याच्या गोष्टींमध्येच बोलतो, येऊ नका। मग का मग येऊ, तुम्हाला येऊन काय, तुम्ही येणार आहे का लगेच? नाही ना, इकडची पोरं आली तर त्यांना नाही बोलायचं। तर आज परत एकदा गँग 13 सोबत आलोय, भारी वाटते, यो गँग 13 रॉक्स, म्हणजे किती रिकाम टेकडे बघू शकता तुम्ही गँग 13 मध्ये। आणि आता आम्ही काम धंदे नाही, रोहित तुझ्यासाठी बघ आम्ही किती कप आणले नाही का, 5 कप आणले, 3 आमचे, 1 देवाचा, 1 रोहितचा, वी आर मिसिंग यू रोहित। मी आजारी राहून 7 दिले गाईस, इज सर्विंग रोहित, बघू शकतोस ह्याला पण ओडिसीला तू घेऊन जाऊ शकतोस, इकडे आला तर अशी स्वतःची व्यवस्था करून या। अजून मी तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय, बुफे लावलाय फुल, आपण 90 बरा 90 बुफे, ओ काकरीस भजपक 70-90 मेजर कर किती भाई, गुड डे, हॅव अ गुड डे। गुड डे उड्डे काय खायचं नाही भाई, मग काय तुला काय पाहिजे? डायबिटीस होत त्याच्या, डायबिटीस नको ना प्लीज।
आणि गंधार मोजून मापून सगळ्यांना देत आहे. थँक्स फ्रान्स. दुधात अशी माशी विशी पडली ना वाईट वाटेल भाई. ओ फिनिशर एम एस डाऊन. नाही राहू दे राहू दे काय हे नाही. कमी आलंय हातावर होतो का हातावर होतो का असे बघ होतो तो हो त्याला दे जीवनातलाच माप चुकले. तर गाईज तुम्ही पण या जाऊ दे परत बोललो तुम्ही नको येऊ दूध प्यायला. आम्ही मस्त सनराईज होतोय मागे बघू शकता सनराईज होतो आणि आम्ही मस्त असं म्हशीचं दूध प्यायला. चिअर्स टू लाईफ. चिअर्स सर. हो चिअर्स. चिअर्स टू लाईफ. कोणी सकाळी बघितलं ना सगळ्यांना वेगळं वाटेल काकडी बिकडी घेऊन बसलं. तू पण माल आणलाय आम्ही आतमध्ये आमच्या बॅगेत. अगर बिहाइंड द कॅमेरा ते सगळं तुमच्यासाठी नाही. तुम्ही येत असाल तर काहीतरी असं घेऊन या खायला नाहीतर उपाशी पोटी राहू नका. एक्झॉस्टिंग होईल कारण गरमी पण अल्ट्रा लेवलची गरमी आहे. तर गाईज बघू शकता व्ह्यू काय सुंदर आहे. सनराईज बघायला आम्ही आलेलो आहे आणि हा गाडेश्वर डॅम आहे. इथे आम्ही आमचे सायकल्स पार्क केलेत. अरे हळूहळू हल्लत बिलत कसं होतं भाई भाई त्याला बिस्किट देऊन टाक ना त्याला बिस्किट दे ना. रोहित आला सांगितलं. रोहित कसा रोहित कसा आला सायकल नाही आला तुलाच देतोय. थांब थांब ओ कडक भाई जॉड बे. तर गाईज जिथे पण आम्ही जातो तिथे असे आमच्या सवंगडी छोटे छोटे भेटत असतात आणि तुम्ही पण असे काहीतरी एक्सपिरियन्स घ्या. आम्ही पण येतो म्हणजे आमची गँग 13 अशी खूप त्यांना हाऊस आहेच की फिरायची वगैरे. तर असे तुम्ही पण या तुमच्या फ्रेंड्सला घेऊन कारण की फ्रेंड्ससोबतच मेमरीज बनतात आणि जेवढे पण मेमरीज असतात. आता माझ्याकडे मी जुने जुने ब्लॉग्स बघतो ना 101 असे खतरनाक मजा येते ना. अनएडिटेड तुम्हाला एडिटेड बघायला भेटत पण अनएडिटेड बघून असली मजा येते ना. गंधार ऍक्च्युली हे प्रोटीनची गरज तुला आहे. या तर गाईज आता आम्ही इथून निघतोय आणि ऑलमोस्ट एक तास आम्हाला यायला लागले. आता जाताना बघूया किती फास्ट जातोय आम्ही. फास्टच जाऊ कारण की सगळे स्लोप्स आहेत. तर तुम्ही पण या कधीतरी असं एक्सपिरियन्स घ्या. फिजिकल हेल्थसाठी चांगलं आहे आणि मेंटल हेल्थसाठी चांगलं आहे. कधीतरी असं फ्रेशअप व्हायला होतं. थोडंसं दिवसाला एनर्जी कमी लागते पण ते तुम्हाला नंतर कॉम्पन्सेट होईल जेव्हा तुम्ही फोटोज वगैरे बघशाल किती भारी आलाय. आता मी पण घरी गेलो व्लॉग वगैरे एडिट करताना खूप मजा येते मलाही. तर चला आता निघूया. रिटर्न जाताना काही जास्त व्लॉग करणार नाही. डायरेक्ट एरियामध्ये किंवा जाता थोडंफार थांबलो बिमलो तेव्हा व्लॉग करीन. चला निघूया. तर गाईज आता जो एक स्लोप आहे मोठा जो उतरतो आम्ही छोटा गाडी छोडतो. एक डॅम आहे त्याच्या आधी असं त्या डॅमच्या तिथून आम्ही वर चालत चाललो कारण की तो स्लोप खूप हेवी आहे आणि आम्हाला बॉडी एक्झॉस्ट होऊन जाईल म्हणून. बघू शकता गाईज भगवान तुम्ही दुआ दे का बहुत. भगवान का दिया हुआ सब कुछ है. सौरत है सौरत है फक्त काय नाही इज्जत. ठीक होती पण भांडायला लागली. सफर कंटिन्यू करूया आणि बघूया किती वाजता पोहोचतो. एक्झॅक्ट टाइम सांगू किती वाजता निघालो किती वाजता पोहोचू. तुम्हाला मी पोहोच एकदा आपल्या एरियात गेल्यावर पोहोचल्यावर सांगेन तुम्हाला. चला कंटिन्यू करूया गाईज. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो. आम्ही आमच्या एरियात आलोय. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. आता वाजत आहेत 8:11 आणि बघू शकता कोकणदीप म्हणजे आमचं घर इथे जवळच आहे. आम्ही आलो आहे आणि आता गरम गरम मेंदू वडे ऑर्डर केलं आहे. हाराबाई जोगिंदर झालाय. कसं वाटतं फिटनेसचा मुजाहिरा करून. फिटनेस तर भाई फिट तर राहिलो ना आता फेरी सुटलेली आहे. दोन महिन्याचा होते. तर गाईज आम्ही मेंदू वडा एन्जॉय करतोय. दोन डिसेंट पीपल खात आहेत आणि तिकडे बघा सगळं किरमाट करून खात आहे. वन अँड ओनली द लेजेंडरी मीम. नको ना प्लीज भाई असं खाण्यात मजा असते. काय मजा असते. टिपिकल साऊथ वाले कालवून कालवून खातो. ओके ओके. पण टिपिकल साऊथ वाले ते भात डाळ खातात. तू मेंदू वडा खातोय फरक आहे. इट इज व्हॉट इट इज. तर आम्ही आमच्या एरियात पोहोचलेलो आहे आणि आत्ता व्लॉग इथे संपायचा वेळ आलेली आहे. होप सो तुम्हाला ही राईड आवडली असेल. छोटीच होती जवळच गेलेलो. काय झालं
तर आता घरी गेलो समजेल काय पुरजे कोणचे डिले झालेत काय दुखत आहे. तर होपसो तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला नेहमीचा डायलॉग टाटा बाय बाय शबाकेर मचेंगे पीस आउट पीस आउट. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say